once again welcome guys pazala bazala ya channel madhe aaj apun 10th cha vidyan genar ahe vidyan madhe tumhala sangto tya badal ki vidyan madhe tumhala char part chemistry physics bio ani environment chemistry che don dhade already zale aaple bio che pan don dhade zale agar te video vyavasthit baga aaj aaple physics chalu karayche ani physics cha s1 madhnas pahila dhada okay tyacha naav ahe gravitation gurutvakarshan गुरुत्वाकर्षण ओके गुरुत्वाकर्षण बद्दल बेसिकली सगळ्यांना माहिती आहे की गुरुत्वाकर्षण काय असतं की एखादी वस्तू जमिनीकडे खेचली जाते हे सगळ्या लहानपणापासून माहिती आहे की आयझॅक न्यूटनने झाडाखाली सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता मग नंतर एखादं सफरचंद पडलं बद्दल विचार केला खालीच का पडलं मग नंतर शोध लागला की गुरुत्वाकर्षणामुळे असं होतं हे लहानपणापासून आपल्याला बेसिकली माहिती आहे त्याच्या पुढचे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला बघायचे जेव्हा आता सपोज आता हे एखादं झाड आहे ओके सफरचंदचं झाड असं समजा ओके आता आयझॅक न्यूटन इथं काहीतरी बसले असतील मग नंतर वरनं सफरचंद पडल्यानंतर मग आपल्याला एवढा काहीतरी खाली पडलं गुरुत्वाकर्षण शोध लागला ह्याच्यानंतर एवढंच नाही ह्यांचे विचार पुढे वाढले काय विचार वाढले की हे जे आहे जे काय सफरचंद ते सरळच का पडलं इकडं इकडं तिरकं का पडलं नाही या साईडला किंवा या साईडला का गेलं नाही किंवा आता एखादी वस्तू जर जमिनीला खेचली जात असेल गुरुत्वाकर्षण जर आपल्या पृथ्वीमध्ये असेल तर एखादा चंद्र वगैरे का बघ येऊन धडकत नाही आपल्या बरोबर लॉजिकल आहे मग याच्यामुळे याच्या दोन निष्कर्ष आले एक कुठली पण वस्तू जी आहे पृथ्वीच्या केंद्रबिंदू म्हणजे केंद्रबिंदूपाशी समांतर म्हणजे असं लंब कसं पडते लंब पडतं कुठली पण वस्तू आहे ना कसं पडते लंब पडते ओके आणि नंतर आलं की आपलं जे गुरुत्वाकर्षण आहे आपल्या पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याची एक रेंज आहे त्याचं एक एरिया आहे त्याच्या पलीकडे चालत नाही आता तुम्हाला मॅग्नेट लागेल मॅग्नेटचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहे एखादा मॅग्नेटच्या खूप लांब एखादा लोखंड एखादा खिळा ठरवलं तर चिकट त्याला नाही येत त्याच्या रेंजमध्ये म्हणजे त्याच्या पर्टिक्युलर एक क्षेत्रफळामध्ये जर आलं तर ते लगेच खेचली जाते तसंच गुरुत्वाकर्षणाचं पण एक पर्टिक्युलर क्षेत्र आहे त्याच्या म्हणजे हे चंद्र त्याच्या बाहेर आहे ओके त्याच्या बाहेर आहे स्पेसमध्ये तुम्हाला माहिती आहे स्पेसमध्ये एखादा रॉकेट लॉन्च करताना काय करतं रॉकेट आपल्या एकदम इथं काम करतं फोर्स लावलं तर म्हणजे आग लावून असं फोर्स लावून हे करतं मग ते न्यूटनचा तिसरा नियम लागू होतं त्याला ओके क्रिया प्रतिक्रिया इथं क्रिया केलं तर नाही प्रतिक्रिया उलट होतात मग एकदा आपल्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर गेला मग नंतर आपलं आपलं ते ऑर्बिट मध्ये चक्कर मारलं सुरू होत आहे ओके तुम्हाला ते बेसिकली सगळं माहितीच आहे ओके याच्यावरून दोन गोष्टी क्लिअर झाल्या कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या जेव्हा न्यूटन विचार करते एखादा सफरचंद खाली पडला विचार केले तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे झालं असेल नंतर सरळच का पडलं वाकडं तिकडं का गेलं नाही तिथं का गेलं नाही तर त्यांचे विचार असाले की कुठल्या पण गुरु कशामध्ये पृथ्वीमध्ये आपल्या गुरुत्व बल आहे ते पण लंब रूपातच पडायला पाहिजे त्याच्या केंद्राकडे खेचलं जातं कुठं खेचलं जातं पृथ्वीच्या केंद्राकडे ओके आणि त्याची एक रेंज आहे पर्टिक्युलर एरिया आहे त्याच्या पलीकडे जाणार नाही आरोप तुम्हाला समजत असेल हे आयझॅक न्यूटन यांचा विचार होता आता बघा आपल्याला दोन कन्सेप्ट ह्याच्यापुढे बघायचे की आपल्याला वर्तुळाकार जे काय आपण तुम्हाला सांगितले ऑर्बिट मध्ये सगळे ग्रह फिरत असतात आपले सॅटेलाइट वगैरे फिरत असतात त्याच्या कन्सेप्ट कळ आहे अभिकेंद्रिकीय बल म्हटलं त्याला काय म्हटलं होतं अभिकेंद्रिकीय बल आता समजा एखादा मी दोऱ्याला दगड बांधलो आणि असं असं फिरवायला चालू केलो ओके त्याला फोर्स दिला तर अशा टाईपमध्ये फिरत जातं ओके ऍक्च्युली या दगड आहे ना असंच ह्या साईडला किंवा इकडे असं 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 जायचं असतं पण त्याला ह्या केंद्रावर अभिकेंद्रिकीय बलामुळे ना त्याला असं खेचलं जातं आता आपला पंखा आहे पंख्याच्या मधलं पार्ट यामधल्या गट्टू जास्त आहे त्याच्यामुळे पंख्याचे पाती फिरत असतात लक्षात ठेवा इथून बल बसतं त्याला मधून कशामधून एकदम सेंटर पॉइंट त्याला काय म्हणतात अभिकेंद्रिकीय बल ओके आता या टॉपिक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट बघायचा आपल्याला केपलर लॉ लक्षात ठेवा काय बघायचं केपलर लॉ खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाला कंपल्सरी विचारलं जातं त्याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित एक एक वाचून व्यवस्थित सांगतो केपलर जे होते शास्त्रज्ञ त्यांनी तीन नियम आणले त्यातला पहिला नियम असा बघा त्याच्या आकृती सुद्धा दिलाय एक्सप्लेनेशन व्यवस्थित सांगतो ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो आता सगळ्यांना माहिती आहे की सगळे ग्रह सूर्यावरती फिरतात ओके त्यांचं काय म्हणणं होतं लंब वर्तुळाकार फिरतात म्हणजे सूर्य जे आहे त्याच्या नाभीवर आहे नाभी म्हणजे त्रिज्येच्या निम्म फोकल लेंथ लक्षात ठेवा आता समजा या वर्तुळाची त्रिज्या ही असेल तर त्याचा निम्म सूर्य इथं असणार आणि त्याच्या बाजूला असे ग्रह फिरणार वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं ओके लंब वर्तुळाकार फिरतात
सगळ्या ग्रहात कोणाच्या सूर्याच्या आणि सूर्य हे कुठं असतात त्याच्या नाभीवर लक्षात आहे त्याचा पहिला नियम होता. आता दुसरा नियम काय म्हणून बघा पहिला नियम काय असेल सूर्य हे लंब वर्तुळाकाराच्या नाभीवर असतो आणि त्याच्या बाजूला सगळ्या ग्रह फिरत असतात असं त्यांचं म्हणणं होतं. पहिला दुसरा नियम बघा ग्रहाच्या सूर्याशी सरळ जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता सपोज आता एखादा ग्रह आहे इथं ग्रह आहे आता समजा आपली पृथ्वीचा इथून एवढं क्षेत्रफळ समजा एवढं इथं लागल्याशी त्याला 30 दिवस 40 दिवस काय तरी एक्स वाय झेड इथून ते इथंपर्यंत आलं. जर आपण समजा त्याच्या सूर्यापासून जर आपण आकृतीमध्ये दाखवलं इथून एवढं म्हणजे हे वर्तुळ पाकळी जी काय तयार झाली आहे ह्याचं जर आपण क्षेत्रफळ काढलो फॉर एक्झाम्पल काहीतरी क्षेत्रफळ समजा एक काहीतरी 1000 असेल एक्स वाय झेड असं समजा समजा हीच पृथ्वीचा समजा इथं आली आणि इथून ते एवढं जाण्यासाठी परत तुला 30 दिवस लागले आणि जर ह्याचं क्षेत्रफळ काढलं या वर्तुळ पाकळीचं आणि समजा हीच पृथ्वी इथं आली आणि इकडून इथून ते इथंपर्यंत एवढं जाण्यासाठी त्याला 30 दिवस लागले आणि आपण ह्याचं क्षेत्रफळ जर काढलं या वर्तुळ पाकळीचं तर या तिघांचं क्षेत्रफळ 1000 1000 1000 येणार असं केपलर यांचं म्हणणं होतं आणि ते बरोबर होतं त्यावेळेस. ओके सपोज काय होत तुम्हाला कळालं असेल बघा आता काय म्हणतात ग्रहांची ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत 30 दिवस 30 दिवस 30 दिवस असं मी गृहीत धरलोय. ओके समान कालावधीत समान क्षेत्रफळ वापर करते ह्याला क्षेत्रफळ जेव्हा लागलं त्याला पण एवढं जाणार ह्याला पण क्षेत्रफळ तेवढंच लागणार असं केपलरांचं म्हणणं होतं. ओके आता तिसरं बघा नीट लक्ष द्या तिसरं होतं सूर्याची परिक्रमा करणाऱ्या सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ओके परिक्रमा करणाऱ्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. थोडेसे हा वर्ड नीट व्यवस्थित सांगतो बघा नीट ऐका पहिली गोष्ट लक्षात ठेवा आवर्तन आला आवर्तन म्हणजे परिघ आवर्तन म्हणजे काय परिघ. आता हे तुम्हाला सांगितलं वर्तुळाकार फिरतं. ओके हे काय झालं त्याचं परिघ आता हे पूर्ण जे मी लिहितो ना ते दाखवतो हे काय झालं परिघ का म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तनाचा वर्ग म्हणजे परिघचा वर्ग. आता कुठला तरी ग्रह इथं आहे सूर्य इकडे आहे त्याची त्रिज्या झाली सूर्य यासाठी तुम्हाला सांगितलं ह्याचा वर्ग हे जे पूर्ण फिरणार ना इथून फिरून परत इथंपर्यंत आला आपल्या सूर्याला पूर्ण फेरी मारण्यासाठी किती लागते 365 दिवस त्याचा वर्ग. ओके त्याचा वर्ग बघा नीट लक्ष द्या त्याचा वर्ग हा ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. सूर्यापासूनचा अंतर ओके सूर्यापासूनचा अंतर काहीतरी असेल हे जे अंतर आहे ना डिस्टन्स आहे ना ह्याचं जे घन असणार आहे आणि 365 वर्ग हे दोन्ही कसे असणार समानुपाती असणार. त्याचं खाली आयोग आता समजा आता ग्रह इथं आहे आणि इथं समजा ह्याचं अंतर या ग्रहाचं काय असेल ते घन याचं वर्ग आणि याचं काय असणार घन एक्स वाय झेड इथं एक्स असेल इथं एक्स असेल. ओके कळतंय इथं त्याचा फॉर्म्युला पण तयार झाला बघा इथं समानुपाती दाखवलं टी वर्ग टी वर्ग म्हणजे काय सांगितलं परिघ असं धरलंय त्याने आणि समानुपाती हे समानुपातीचं चिन्ह आर घन म्हणजे हे रेडियस म्हणजे हे त्रिज्या हे दोन्ही कसे असतात समानुपाती असतात. आया वर्ष तुम्हाला तिन्ही केपलरचे लॉ कळले असेल नीट व्यवस्थित स्टडी करा व्यवस्थित कळते तुम्हाला आकृती दाखवलं थोडंसं वाचन करा व्यवस्थित कळेल तुम्हाला. ओके आता या धड्यामध्ये काही बेसिक बेसिक कंटेंट असतात ते तुम्हाला सांगतो व्यवस्थित नीट लक्ष द्या. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वजन आणि वस्तुमान. ओके वजन आणि वस्तुमान आता वजन आणि वस्तुमान बघा आपल्या जर तुम्ही पृथ्वीचं गुरुत्वीय बल बघितलं तर जी या मूल्याने दाखवत आहे गुरुत्वीय बल लक्षात ठेवा इथे 9.77 प्रत्येक पृथ्वीच्या जे काय आपली पृथ्वी तुम्हाला माहितीये की चपटी आणि काही ठिकाणी खोगीर आहे त्याच्यामुळे ह्याचं मूल्य थोडस चेंज होतं हाईट जिथं आहे तिथं उंच ठिकाण आहे तिथं पण चेंज होतं बेसिकली सगळ्यात लोएस्ट जे आहे हे झालं जातं 9.77. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगणार होतो वजन आणि वस्तुमान हे ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता वजन बघा वजन कशाला म्हणतात वजनाचं वेट जर तुम्ही बघितलं तर मास म्हणजे वस्तुमान आणि हे जी म्हणजे हे काय म्हणतात त्याला ग्रॅव्हिटेशन जे काय आपलं स्थिरांक आहे ते त्याचं मूल्य आहे ह्यांच्या दोघांचं गुणाकार करून पूर्ण वेट काढलं जातं. आणि जर तुम्ही जर फक्त जर वस्तुमान म्हणलात म्हणजे जर मास जर काढायचं असेल आपल्याला तर त्या वस्तूमध्ये असलेलं द्रव्यांचं संच द्रव्य म्हणजे काय सांगितलं बारीक बारीक कण आता या खडूचं पूर्ण ह्यामध्ये किती किती बारीक बारीक कण आहे ते झालं त्याचं वस्तुमान आणि याचं वजन केलं तर हे जी गुणिले करावं लागतं. प्रत्येक ग्रहावर आपलं वजन वेगळं वेगळं होतं त्याचं कारण काय
कारण प्रत्येकामध्ये जी चं मूल्य वेगवेगळं असतं. ओके, आता बघा मी तुम्हाला सांगितलं ग्रॅव्हिटेशन फोर्स जे आहे, आता नेक्स्ट पॉइंट बघायचं मुक्त पतन. काय बघायचं? मुक्त पतन. मुक्त पतन म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन फोर्स, आता समजा मी एक खडू टाकलो आणि एखादा कागदाचा तुकडा टाकलो तर दोन्ही लवकर सरळ जाणार नाही, जाणार का? नाही. कागद थोडस आता ह्यांनी म्हटलं होता न्यूटन काय म्हणतात, कुठली वस्तू लंब जाते वर्तुळ याच्या, मग आता तुम्ही कागद टाकून बघितलं तर इकडं तिकडं जाणार ना, तुम्ही मुलं सरळ कुठे गेलं? ऍक्च्युअली त्याला कारण आहे, त्याला काम म्हणलं ना मुक्त पतन. कसं जाते बघा, आता निर्वात पोकळी अशी पोकळी ना की ज्याच्यामध्ये हवा नाही आहे. काय नाही ना? हवा अजिबात नाही आहे. समजा तर हवा नसेल, पूर्ण हवा जर काढून घेतलं आणि त्याच्या समजा आपण एखादं दगड आणि एखादं कागद टाकलं तर दोन्ही सरळ जाणार, म्हणजे बरोबर ऍट अ टाइम खाली येणार. कळत आहे? त्याला काम करता मुक्त पतन. लक्षात ठेवा. परत सांगते बघा, न्यूटन काय म्हणता, कुठली वस्तू ही पृथ्वीच्या केंद्राकडेच खायची जाते, सरळ जाते. पण आता समजा मी एखादा दगड टाकला आणि एखादा कागद टाकलं तर कागद कसं इकडे तिकडे जाणार? त्याला हवा काय विरुद्ध करते, म्हणजे सरळ जाण्यासाठी त्याला फोर्स लावते, उलट फोर्स लावते. त्याला प्लावक बल म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? प्लावक बल. कोणत्या पण वस्तूला जर हवा विरुद्ध करत असेल तर त्याला प्लावक बल म्हटलं जातं. ते कागदाला लावते आणि दगड हे थोडस त्याचं वजन जास्त त्यामुळे लावता येतं. आपण काय करायचं जर तुम्हाला हे नियम लागू करायचं तर निर्वात पोकळी, निर्वात पोकळी म्हणजे ज्याच्यामध्ये अजिबात हवा नाही अशामधून तुम्ही जर दोन्ही सोडला तर सरळ सरळ ते बरोबर ऍट अ टाइम पडणार. ओके, आता समजा आपण नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला मुक्ती वेग. काय बघायचं? मुक्ती वेग. आता कुठलं पण रॉकेट लॉन्च करताना बघा, अशी तुम्हाला उदाहरण सांगितलं, रॉकेट लॉन्च करताना काय येणार एक स्पीड पर्टिक्युलर, आता मला ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर जायचं, ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या ऑर्बिटच्या बाहेर जायचं. तर जे स्टार्टला जे फोर्स लावलं जातं ना, पूर्ण आग वगैरे लावतो ना, असं पूर्ण जबरदस्त म्हणजे इथं खाली फोर्स केलं जातं, जमिनीला पूर्ण इथं फोर्स केला जातं, ह्याला म्हटलं जातं मुक्ती वेग. म्हणजे मला या ग्रॅव्हिटेशन फोर्सपासून मुक्त व्हायचं, अशा गोष्टीला काय म्हणतो मुक्ती वेग. आय ऑल्सो तुम्हाला या धड्यातले सगळे कन्सेप्ट छोटे छोटे कळाले असतील, थोडस नीट स्टडी करा, व्यवस्थित कळेल. ओके, बाय.